राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राहुरी आणि वांबोरी आवारात 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2018 दरम्यान कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं जाहीर केलेल्या 200 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे अनुदान येत्या सोमवारी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होईल. 8,794 लाभार्थ्यांना 4,69,00,000 रुपये अनुदान मिळेल अशी माहिती राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी दिली. गुरुवारी सायंकाळी बाजार समिती सभागृहात तनपुरे यांच्या हस्ते शेतकऱ्यांचे बँक खाते असलेल्या विविध 40 बँकांचे शाखानिहाय अनुदानाचे धनादेश नगर जिल्हा बँकेने वसुली अधिकारी गोरक्षनाथ मंडलिक आणि किरण मदगे यांच्याकडे देण्यात आले. संचालक केरू पानसरे, मधुकर पवार, महेंद्र तांबे, सचिव प्रकाश डुकरे, लेखापाल भिकादास जरे उपस्थित होते. बाजार समितीने खरेदी केलेल्या मुळा सुतगिरणीच्या 13.5 एकर जमिनीत विकास कामांना येत्या 8 दिवसात प्रारंभ होईल. तार कंपाऊंड, जनावरांच्या बाजारासाठी धक्का, जनावरांचे शेड, स्वच्छतागृह, जलकुंभ उभारणी, जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय यासाठी 83,00,000 रुपये कामांचे कार्यारंभ आदेश दिले आहेत. रस्ते खडीकरण, सेल हॉल समोरील काँक्रिटीकरण, डाळिंब आणि इतर फळांसाठी सेल हॉल बांधकाम यासाठी 6,73,90,000 रुपयांच्या विकास कामांना पणन मंडळाकडे मंजुरी मागितली आहे. HP कंपनीचा डिझेल पंप उभारणीचे काम 15 दिवसात सुरू होईल असंही अरुण तनपुर यांनी सांगितलं. 1 नोव्हेंबर 2018 ते 15 डिसेंबर 2018 पर्यंत राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्या शेतकरी बांधवांनी कांदा आणून विकला त्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारनं क्विंटलला 200 रुपये अनुदान त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. त्याप्रमाणे आज राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या पिरियडमध्ये शेतकरी जो कांदा आणला त्यांचं अनुदान आज ADCC बँकेमध्ये चेकचं वितरण त्या ठिकाणी झालेलं आहे आणि एकंदर लाभार्थी त्या ठिकाणी 8,794 आहेत. 1,02,34,554 क्विंटलचं अनुदान त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि अनुदानाची रक्कम 4,69,03,496 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उशिरा सोमवार किंवा मंगळापर्यंत त्या ठिकाणी वर्ग होणार आहे. आज त्याचा चेक माननीय AR साहेबांनी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे सोपवला आणि आज या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण मदगे साहेब आणि मंडलिक साहेब यांच्याकडे आपण ही चेक त्या ठिकाणी सुपूर्द केले. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं ज्यांनी अहमदनगर ADCC बँकेमध्ये त्यांचे खाते आहेत त्या ठिकाणी ते वर्ग केले जातील. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील नव्हे तर बाहेरच्या जिल्ह्यातील ज्या ज्या शाखेमध्ये शेतकऱ्यांचं अकाउंट आहे त्यांनी त्या ठिकाणचं अकाउंट दिलेलं आहे त्या खात्यामध्ये ते पैसे सोमवार मंगळवार किंवा बुधवारपर्यंत जास्तीत जास्त उशिरा बुधवारपर्यंत वर्ग होतील अशी आशा या ठिकाणी आहे. आज या कॉन्फरन्समध्ये आपण त्याचं सविस्तर या ठिकाणी नोंद दिलेली आहे. धन्यवाद. न्यूज रिपोर्टर गोविंद फुनगे, एसएन मीडिया, राहुरी.